नरखेडमध्ये आपल्याला सांगताना आनंद होतो की गेल्या 5 वर्षापासून, 4.5 वर्षापासून आम्ही या MIDC Part 2 जे प्रयत्न करून राहिलो याचं कुठंतरी आपल्याला यश येताना दिसतं आहे आणि याची मंजुरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भेटली आहे. जी जुनी MIDC होती ती तेवढ्याशा जमिनीवर नव्हती आणि ती त्या ठिकाणी आपण पहा लहान लहान उद्योगामध्ये पण ती त्या ठिकाणी पॅक झाली होती. आपल्याला एक मोठं औद्योगिक वसाहत तिकडे पाहिजे. मोठं औद्योगिक वसाहतनंतर तिकडं आपल्याला असणाऱ्या ॲग्रोबेस्ड कंपनी किंवा दुसऱ्या कंपन्या पाहिजे, जेणेकरून रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल की इतर लहान व्यवसायाला पण तिकडं मोठ्या प्रमाणात चालना भेटेल. अशा पद्धतीचं आपल्याला आनंदाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मदतीने पाठपुरावा करून या ठिकाणी आपल्याला हे आपली MIDC जमीन तिकडे मंजूर झाली. किती वर्षांची मेहनत होती आणि काय काय करावं लागलं? 4.5 वर्षाची त्या ठिकाणी मेहनत आपली आहेच आहे. त्या पूर्वीची पण संकल्पना आहे, आता शेवटचा पण त्या ठिकाणी टप्पा बाकी आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनमध्ये पण हा प्रश्न मांडला जाणार आहे. कालसुद्धा आपले उद्योगमंत्री नागपूरमध्ये होते, आम्ही भेटायचा प्रयत्न केला पण थोडंसं कदाचित त्यांचं शेड्यूल टाईट असल्यामुळे काही हरकत नाही, आम्ही त्यांना मुंबईला जाऊन त्या ठिकाणी भेटू आणि पुन्हा ही गोष्ट मार्गी लावू. या ठिकाणी अनिल देशमुख साहेब अडचणीत होते, 14 महिने ते तुरुंगात होते. माझ्यावर ED त्या ठिकाणी समन्स होते, मला त्या ठिकाणी सातत्यानं बरेच गोष्टींमधून त्रास दिला जायचा. त्या ठिकाणी इन्कम टॅक्सची नोटीस मला दिली जायची, CBI नोटीस मला दिली जायची. माझी बहीण असेल, माझी मिसेस असेल, माझ्या घरची माझी आई असेल, या कोणालाच त्या ठिकाणी सोडलं नाही. माझी लहान मुलगी 6 वर्षाची, तिचा हात धरून या CBI ED ऑफिसरनी येऊन त्याच्या ठिकाणी चौकशी करून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने बोलणी केली होती. हे सगळं असताना 100+ धाडी माझ्यावर, माझ्या परिवारावर, इष्टमित्रांवर होत असताना सुद्धा आम्ही कुठं खचलो नाही. आम्ही आपल्या सगळ्यांच्या शक्तीने त्या ठिकाणी पाठपुरावा केला. सातत्यानं अधिकारी असतील, MIDC CEO असतील, उद्योग विभागाचे सचिव असतील, त्यावेळेसचे मंत्री देसाई साहेब असतील, यावेळेसचे मंत्री सामंतसाहेब असतील, खालचे डेप्टी CEO, ॲडिशनल CEO, सगळ्यांकडं नागपूरचे RO, या सगळ्यांकडनं टप्प्याटप्प्यानं मेहनत करून त्या ठिकाणी पाठपुरावा करून हे आपण त्या ठिकाणी मंजूर करून गेलो. या गोष्टीचा आपल्याला आनंद आहे. ते काय करू देतील ना काय करू देतील ते त्यांचा विषय आहे, पण मी तुम्हाला सांगतो हे मंजूर झालं आहे आणि हे जर का ते असं करतील तर त्या ठिकाणी त्यांना पण त्या ठिकाणी यायचंच आहे, त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल. सलील साहेब, तुम्ही बोलताना फार गंभीर आरोप केला ED की महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याला बंदूक दाखवून त्याच्याकडनं जबानी घेण्यात आलेली आहे, हा फार गंभीर आरोप आहे. यात कितपत सत्यता आहे? पूर्ण सत्यता आहे, पण त्या ठिकाणी आपण जर का मला पुरावा मागाल तर दुर्दैवाने ते कधी येणार आहे आणि ते क्षण मी देऊ शकत नाही. त्या माणसालासुद्धा मी पाहिजे तर आपल्या पुढे करू, त्याची संमती असेल तर मी त्याला तुमच्या पुढे आणू शकेल. त्याच्यामध्ये काही लपवायची गोष्ट नाही आहे. धाकधपटशाही केली माझ्यावर अनेक वेळा त्यांनी त्या ठिकाणी हे केलं. मला तर अजूनही आठवतं पहिल्या धाडीमध्ये जेव्हा ते माझ्या घरी आले होते, 6:30 ते लोक आले होते. मी घरी गेलो, घरी गेल्याच्या नंतर त्यांची पूर्ण फॉर्मॅलिटी झाली. तेव्हा कोरोनाची दुसरी लाट होती, कोरोनाची दुसरी लाट होती आणि क्वारंटाईन सेंटर किंवा आयसोलेशन सेंटर आपल्याला कल्पना आहे हे जागोजागी त्या ठिकाणी लोक करत होते. हे करत असताना मी त्यांना म्हणलं तुमचं झालं असेल कारवाई, तर म्हणे हो आमची कारवाई झाली. मी म्हणलं आता आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये काटोलला त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर जे बनलं आहे तिकडे भेटीसाठी चाललो, तर त्या ठिकाणी परत त्यांनी म्हणलं नाही नाही अभी मत जाओ, तुम्ही कोणाचा आम्हाला सांगणार आहे, हम जाएंगे नाही जाएंगे. आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, आम्ही लोकांची सेवा करणार. आज लोकांचं आरोग्य धोक्यात होतं त्यावेळेससुद्धा आम्ही हे सुद्धा फेस केलं आणि लोकांची सेवा पण त्याच पद्धतीने केली. सर, तुमच्या या यशानंतर नरखेडला उद्योग मोठ्या प्रमाणात येतील, मात्र तुम्ही म्हटलं विजेचा दर जास्त आहे, टिकतील काही उद्योग? नाही, निश्चित रूपाने याच्यामध्ये सबसिडी दिली जाईल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. याच्यामध्ये दळणवळण चांगल्या पद्धतीनं, रस्ते असतील, वीज असेल, पाण्याची पाणीपुरवठा असेल किंवा असलेला कुशल मनुष्यबळ हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू. नुसतं जमीन देऊन काय आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही, पण या सगळ्या सोयीसुविधासुद्धा आपण त्या ठिकाणी देऊन एखादे उद्योजक येईल तोसुद्धा मोठा झाला पाहिजे, तो मोठा झाला पाहून त्याचासुद्धा विस्तार झाला पाहिजे, 2 पैसे चांगले त्याला भेटले पाहिजे आणि त्याने अजून लोकांना त्या ठिकाणी चांगलं तिकडं किंमत देऊन त्या ठिकाणी त्यांना चांगला पगार दिला पाहिजे आणि चांगले दुसरे पण उद्योग तिकडं पनपले पाहिजे, हा आमचा प्रयत्न राहणार आहे.